जनकरुणा न्यूज, निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ। अल्पसंख्याकांच्या न्याय हक्कासाठी जीवाला जीव देण्याची तयारी, वैभव गीते। नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीनं अकलूज येथे बैठक घेण्यात आली। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना वैभव गीते यांनी देशात कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतलाय। अल्पसंख्याक समाजानं स्वतःला एकटं समजू नये, आम्ही सर्वजण तुमच्यासोबत शेवटपर्यंत लढायला तयार आहोत। आमचा जीव गेला तरी चालेल, परंतु या देशाचे तुकडे आम्ही होऊ देणार नाही। अल्पसंख्याकांसाठी असणाऱ्या पंतप्रधानांच्या 15 कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी झाली पाहिजे। ॲट्रॉसिटीच्या अंमलबजावणी मुख्यमंत्री महोदयांच्या अंतर्गत राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना करावी, नोडल ऑफिसरची नियुक्ती करावी, असं वैभव गीते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते माळशिरसचे माजी सरपंच विकासदादा धाईंचे होते। यावेळी बाबासाहेब सोनवणे, दत्ता कांबळे, जितेंद्र साळवे, समीर नवगिरे व कार्यकर्ते उपस्थित होते। मुख्य संपादक सचिन मोरेसह प्रतिनिधी अकलूज। महाराष्ट्रामध्ये बौद्ध, दलित, आदिवासी व मागासवर्गीयांवरती आणि अल्पसंख्याकांवरती अन्याय अत्याचाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। त्याचं प्रमुख कारण आहे की ॲट्रॉसिटी ऍक्टच्या अंमलबजावणीकरिता मुख्यमंत्री महोदयांच्या अंतर्गत जी राज्यस्तरीय उच्चाधिकार व दक्षता आणि नियंत्रण समिती असते त्याची स्थापना अद्याप झालेली नाही। प्रधान सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या अंतर्गत नोडल ऑफिसरांची नियुक्ती करण्याचे जे अधिकार मुख्यमंत्री महोदयांना व प्रधान सचिवांना आहेत त्या अंतर्गत ॲट्रॉसिटी ऍक्टची अंमलबजावणी व जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांचा आढावा घेण्याकरिता नोडल ऑफिसरांची नियुक्ती अद्याप झालेली नाही। म्हणून तत्काळ राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना झालीच पाहिजे, नोडल ऑफिसरांची नियुक्ती झालीच पाहिजे, प्रत्येक केसमध्ये विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती झाली पाहिजे। काही शक्ती, धर्मांधशक्ती या देशाला जाती धर्माच्या याच्यावरून विभाजन करून पाहत आहेत, आपलं विष, जातीयवादी विष पेरू इच्छित आहेत, परंतु आम्ही त्यांचे हे मनसुबे कधीही यशस्वी होऊ देणार नाही। आमचा प्राण गेला तरी चालेल, आमचा जीव गेला तरी चालेल, परंतु या देशाचे तुकडे आम्ही होऊ देणार नाही। या देशामध्ये जातीय दंगले आम्ही घडू देणार नाहीत। या देशातील मुस्लिम बांधवांच्या सोबत, या देशातील अल्पसंख्याक बांधवांच्या सोबत आम्ही सगळे नेते मंडळी आणि कार्यकर्ते त्यांच्या खांद्याला खांदा लावून आहोत। म्हणून त्यांनी स्वतःला एकटं समजण्याचे कारण नाही। जर कोणी जातीच्या आणि धर्माच्या नावावरती त्यांच्यावरती जर गुलामगिरी बाळगत असेल आणि हुकुमशाही पद्धतीने त्यांना जर काही करण्याचा प्रयत्न करत असेल तर अल्पसंख्याकांच्या सोबत आणि मुस्लिमांच्या सोबत आम्ही पहिल्यापासून आहोत ते शेवटपर्यंत आहोत। बांधवांनी एकटं पडायचे कारण नाही आणि एकटं समजायचे कारण नाही। आमचे सगळे नेते मंडळी आणि कार्यकर्ते त्यांच्या सोबत जीवाला जीव द्यायला आम्ही तयार आहोत। म्हणून राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना झालीच पाहिजे, नोडल ऑफिसरांची नियुक्ती झाली पाहिजे, पंतप्रधानांचे जो 15 कलमी कार्यक्रम आहे अल्पसंख्याकांच्या अंमलबजावणी करता त्या 15 कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी झालीच पाहिजे। जय भीम, जय भारत। धनकरुणा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। पाहत रहा धनकरुणा न्यूज चॅनल। धनकरुणा न्यूज, निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ।